आज काँग्रेसही बोलायला तयार नाही त्यांना आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे, न राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब बोलायला तयार आहे, न उद्धव ठाकरे बोलायला तयार आहे. आज विरोधकांकडे आज सांगण्यासारखं काही नाही आहे. मग कुठे बैठकीत जायचं नाही, पैसे घालायचा, कारण उद्धव ठाकरे म्हटले लोकसभेचा अधिकार आहे, अधिकार लोकसभेचा असेल ना, तुम्ही इथं मांडा ना. मला वाटतं ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक प्रकारचं राज्यामध्ये दंगली घडवून आणण्याचं षड्यंत्रच असलं काय असं आता जनसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले. नामांतराच्या बाबतीत माझी चूक झाली असेल कुठेतरी म्हटले मला वाटतं. एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये मला अपयश आलं, एकदा मान्य करून टाका. त्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलवलं होतं चौकीच्या करता चर्चेकरता, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचं सरपंच पक्ष असू द्या किंवा इतर पक्षातून उत्तर आलेलं नाही असं कळतं नाही. त्याच्यामध्ये विधानसभेत आपण ते पाहिलं ना, अधिवेशनाच्या काळात ही बैठक बोलवण्यात आली होती, हे लोकांनी सोपस्कररित्या तिथं गैरहजर राहिले. मग तुमची भूमिका काय आहे? जसं मी मागे एकदा म्हटलं होतं की पवारसाहेब त्यावेळी मुख्यमंत्री राज्याचे राहिले, काय मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी किती बैठका घेतल्या आहेत, किती काम केलं आहे सांगा त्यांनी. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, किती काम केलं त्यांनी, बैठका किती बैठका घेतल्या आहेत. उलट माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या काळात मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं आणि 2.5 वर्ष त्यांनी घालवलं. मला वाटतं याला एक राजकीय रंग देण्याचा एक दुर्दैवाने काही प्रयत्न होतो, परंतु या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाची कुठे भूमिका स्पष्ट आहे? काँग्रेसचे नेते मोकळून बसलेले आहेत. आज काँग्रेसही बोलायला तयार नाही त्यांना आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे का नाही पाहिजे, न राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब बोलायला तयार आहे, न उद्धव ठाकरे बोलायला तयार आहे. आपण सरकारमध्ये भूमिका 10% आरक्षण आपण विधानसभेच्या ठराव करून दिलेला आहे, त्याच्यावर आता प्रक्रिया सुरू आहे आणि अतिशय स्पष्ट भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. मला वाटतं इतकी स्पष्ट भूमिका आहे राज्याच्या प्रमुखांनी घेतल्यानंतर आज विरोधकांकडे आज सांगण्यासारखं काही नाही आहे. मग कुठे बैठकीत जायचं नाही, पैसे घालायचा, कारण उद्धव ठाकरे म्हटले लोकसभेचा अधिकार आहे, अधिकार लोकसभेचा असेल ना, तुम्ही इथं मांडा ना. तुमची भूमिका काय आहे? मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं काम पवारसाहेब करतायत, उद्धव ठाकरे करतायत, काँग्रेसचे पुढारी करतायत. कुठेतरी मुख्यमंत्री जी भूमिका घेते उद्धव ठाकरेंचं जे आज वक्तव्य आलेलं आहे ते शरद पवारांच्या मणिपूरच्या वक्तव्याला धरूनच आहे. मला वाटतं ही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक प्रकारचं राज्यामध्ये दंगली घडवून आणण्याचं षड्यंत्रच असलं काय असं आता जनसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री जे भूमिका घेतील त्याला आमचं समर्थन राहील असं शरद पवार स्वतः बोलत आम्ही घेतो समर्थन. आपण 10% आरक्षण द्यायचा निर्णय केला, विधानसभेत एकमताने ठराव झाला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज आरक्षण द्यायला पाहिजे ही भूमिका आपण केव्हा नेहमी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. म्हणून पवारांनी आता हे मान्य केलेलं आहे. तसं मराठवाड्याच्या नामांतराच्या बाबतीत माझी चूक झाली असेल कुठेतरी म्हटले मला वाटतं. एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये मला अपयश आलं, एकदा मान्य करून टाका. राज्यात तिसरी आघाडीचे संकेत दिले जातात, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असेल, म्हणून तारंगे पाटील असतील, त्यांची तयारी सुद्धा देखील सुरू झाली आहे, काय वाटतंय? नाही असं आहे की प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे. तिसरी आघाडी केली आणखी चौथी आघाडी होणार आहे का? राज्यामध्ये किती आघाड्या झाल्या तरी महायुतीच्या आघाडीलाच राज्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळणार आहे हे मात्र निर्वाधित आहे.